आई माईची कवच या मालिकेच्या नवीन येणाऱ्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. पार्टीमध्ये सुहानी उभी असते, त्याचप्रकारे तिथे एक माणूस येतो आणि सगळ्या जेवढ्या काही मुली उभ्या असतात त्यांच्या ज्यूसमध्ये काहीतरी मिश्रण मिळवतो. तर इकडे सुहानीकडे येतो तेव्हा तिला बोलतो, गपचूप उभी राहा, जे सांगतो ते व्यवस्थित आहे, इथून तू लवकरात लवकर पळून जा, एवढंच तुझ्यासाठी चांगलं राहील. तर सुहानी विचारते, का काय झालं, तुम्ही असं का बोलतायत? तेवढ्यामध्ये तो माणूस बोलतो, कारण इथे आता तुझी बोली होणार आहे, म्हणजे तुझी निलामी, तुला विकलं जाणार आहे, त्यामुळे काही खरीददार येत आहेत, त्यामुळे ते येण्याच्या आधीच तुला इथून निघायला पाहिजे. तर सुहानीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात तिची आई आणि तिचे वडील बाकी सगळे जे काही असतात ते सगळे हे गुपचूप ऐकत असतात, त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो. सुहानीची आई बोलते, बघितलं हे सगळं काय होत आहे, माझी मुलगी कुठल्या संकटामध्ये अडकली आहे, तिला कोण बाहेर काढेल, आता जे काही करायचं ते मलाच करावं लागेल, माझी मुलगीला मी अशी या संकटामधून बाहेर काढेल आणि या लोकांना चांगलाच धडा शिकवेल, पण आधी माझ्या मुलीला यामधून बाहेर काढायला पाहिजे, माझी मदत कोणी करो किंवा नको करो पण मी माझी मदत स्वतः करेल आणि माझ्या मुलीचासुद्धा या लोकांपासून जीव वाचवेल, असं सुहानीची आई म्हणू लागते. तर आता सुहानी खरंच या सगळ्यांमधून वाचू शकेल का, किंवा तिची आई तिची ढाल बनू शकेल का, किंवा लोकांचं काय म्हणणं आहे आणि कोण तिला खरीदण्यासाठी येतं आहे व तिला विकणार आहे, तर त्यामुळे काय होणार, सुहानीची आई सुहानीला वाचवणार का, हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे. तर आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही नवीन अपडेट टाकू तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल.